सध्या सुरू असलेल्या पावसाळी राज्यपालांच्या अधिवेशनात अभिभाषणाला समर्थन देताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध समस्या मांडताना बंद कंपन्यातील कामगार, सफाई कामगार, वृत्तपत्र विक्रेते इत्यादी कामगार घटकांना राज्य शासनानं न्याय देण्याची मागणी केली. ठाण्यात इंडियन रबर, बॉम्बे वायर रोप इत्यादी बंद कंपन्यातील शेकडो कामगारांना अद्याप थकबाकी मिळालेली नाही. इंडियन रबर कंपनीतील 450 कामगारांपैकी सुमारे 200 कामगार मृत्यू पावलेत, त्यांना न्याय मिळावा त्यासाठी शासनानं योजना आणण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. रिक्षा चालक मालक यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं. त्याच पार्श्वभूमीवर वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी देखील महामंडळ स्थापन करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. लाड पागे आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्कानं सहजपणे नोकऱ्या मिळाव्यात, न्यायालयात याबाबत असलेली स्थगिती उठवून सफाई कामगारांना राज्य शासनानं दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. ठाण्यातील उपवन परिसरात लहानसहान उद्योगातून हजारो कामगार काम करतायत, परंतु उद्योग क्षेत्रात त्यांचा अंतर्भाव झाला नसल्यानं त्यांना अनेक कामगार योजनांचा लाभ मिळत नाही. यात राज्य शासनानं हस्तक्षेप करून कामगार विभागाच्या माध्यमातून येथील हजारो कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. विविध कामगार घटकांच्या समस्या मांडताना केळकर यांनी गेली 3 वर्ष ठाण्यातील कलाभवन दुरुस्ती अभावी बंद असल्याची माहिती सभागृहाला दिली. कलाभवन दुरुस्तीसाठी पुरेसा निधी मिळावा, रात्र शाळेतील हजारो शिक्षकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, त्यासाठी देखील राज्य शासनानं प्रयत्न करावेत. ठाणे महापालिका शाळांच्या इमारती सक्षम करण्याबरोबरच त्यातील हजारो गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी निधीचा विनियोग व्हावा अशा मागण्याही केळकर यांनी केल्या आहेत.